हाय माझं नाव आर्य ठकार स्वागत करतो तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲक्वाटोपिया सो so, आज आहे संडे घेऊन आलो तुमच्यासाठी संडे फिश प्रोफाईल सो so, आज या माशाविषयी मी चर्चा करणार आहे तो आहे इरिडेसंट शार्क आता कॉमन भाषेमध्ये ह्याला शार्क किंवा शार्क फिश पण म्हणलं होतं गफलत करू नका हा फ्रेश वॉटरमधला शार्क आहे सॉल्ट वॉटरमधला नाही सो so, आता मी या माश्याच्या ओरिजिनविषयी थोडं सांगेन आता हा जो मासा आहे तो साऊथ ईस्ट एशियावरून येतो स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मिकॉंग रिवर बेसिन म्हणणं किंवा माझं चाओफ्राया रिवर जी आहे तिकडनं येतो हा मासा आता ॲक्वेरम हॉबीमध्ये हो ह्याचा एक अल्बायनो वेरिएशन पण आहे तो पण खूप कॉमनली अवेलेबल आहे फिश हॉबीमध्ये हो आता माझा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे जेंडर डिफरन्सबद्दल मेल फिमेल इरिडेशन चार्क्स कसे ओळखायचे सो आता खूप सिंपल आहे एकच आणि डिफरन्स आहे ज्याने तुम्ही मेल फिमेल ओळखू शकता मेल जे असतात ते खूप स्लेंडर असतात व्हऱ फिमेल ज्या असतात त्या एग्स कॅरी करतात त्यामुळे त्या, त्या राऊंडर आणि थिकर असतात सो आता माझा नेक्स्ट पॉईंट आहे फिश साईजबद्दल नक्की इरिडेसंट चार्क्स किती मोठे होतात आता इरिडेसंट चार्क्स हे ॲडल्टमध्ये तीन ते चार फुटापर्यंत वाढतात हो बरोबर ऐकलं तुम्ही तीन ते चार फुटापर्यंत मोठे होतात ह्यालाच लागून माझा जो पॉईंट आहे तो आहे टँक साईजबद्दल इरिडेसंट चार्क्सला किती मोठ्या टँकमध्ये ठेवायचं आता हा जो मासा आहे तो खूप मोठा होतो तीन ते चार फुटापर्यंत होतो त्यामुळे तुम्ही यांना छोट्या टँकमध्ये तर ठेवू शकत नाही त्यामुळे ॲटलिस्ट त्यांना एक सहा ते आठ फुट टँकमध्ये ठेवलं पाहिजे जितका मोठा टँक असेल तितका बेटर तुम्ही यांना पॉइसमध्ये सुद्धा ठेवू शकता पॉइमध्ये पण राहतात कारण हा खूप मोठा होतो मासा त्यामुळे जितकी त्यांना स्पेस द्यायल तितकं त्यांच्यासाठी चांगलंच आहे छोट्या टँक्समध्ये अजिबात ठेवायला जाऊ नका कारण जेव्हा लोकं त्यांना आ, मार्केट मार्केट वगैरेमध्ये छोट्या साईजचे बघतात तेव्हा त्यांना वाटतं की एवढेच राहणार आहेत आणि छोट्या मध्ये ठेवतात त्यांची ग्रोथ स्टंट होते ते नीट वाढत नाहीत आणि जेव्हा ग्रोथ स्टंट होते तेव्हा मासाचा लाईफस्पॅनही कमी होतो आणि मासा जास्ती दिवस जगत नाही आता इरिडेशन चार्ज जे आहेत ते कॅप्टिव्हिटीमध्ये अराऊंड दहा ते पंधरा वर्ष आरामात जगतात त्यामुळे तुम्ही जर त्यांची नीट काळजी घेतली तर तुमचे शार्क्स तुमच्यावर भरपूर वेळ जगणार आहेत सो आता माझा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे वॉटर बद्दल सो आता जिकडनं हे शार्क्स येतात तिकडचं पाणी सॉफ्टर साईडला असतं म्हणजेच ज्या पाण्याचा जो पी एच असतो तो, तो जरा सॉफ्टर साईडला असतो त्यामुळे ह्यांना पी एच अराऊंड फाय पॉईंट फाय टू सेवनपर्यंत असलं तर ते बेनिफिशियल असतं पण हा जो शार्क व्हरायटी जी आहे ती खूप प्रचंड हरडी आहे त्यामुळे तुम्ही त्यांना वेगवेगळ्या वॉटर पॅरामीटर्समध्ये ठेवू शकता खूप इझिली ॲडॅप्ट करतात टेम्परेचरबद्दल सांगायचं झालं तर टेम्परेचर त्यांना एक तेवीस डिग्रीपासून सत्तावीस किंवा अठ्ठावीस डिग्रीपर्यंत ठेवा ते त्यांच्यासाठी परफेक्ट आहे आता इरिडेसन शार्क्सला कुठल्या टँकमध्ये ठेवायचं सो आता इरिडेसन शार्क जे आहेत ते रिव्हरमधनं येतात त्यामुळे ते त्यांना एक फास्ट करंटवालं किंवा फास्ट फ्लोईंग पाणी लागतं त्यामुळे तुमच्या टँकमध्ये तुम्ही करंट प्रोव्हाइड करणं हे अत्यंत गरजेचं आहे आता टँकमध्ये तुम्ही मेकर्स लावू शकता मेकर्स हाच जो करंट असतो जो आपल्याला लागतो शार्कसाठी तो प्रोव्हाइड करतात मी त्यांना पोहायला पण खूप छान वाटतं तुम्ही खाली सँड ॲड करू शकता छोटे छोटे पेबल्स ॲड करू शकता म्हणजे रिव्हरसारखं एक बायोटोप तयार होतो तुम्ही जास्ती डेकोरेशन्स ॲड करू नका कारण हा जो मासा आहे त्याला ओपन स्विमिंग स्पेस भरपूर लागते आणि हा कॉन्स्टंट नॉनस्टॉप पोहणारा मासा आहे दिवसभर पोहत राहतात ते त्यामुळे त्यांना डेकोरेशन्स कमीत कमी द्या डेकोरेशन्स ॲड न करण्याचं अजून एक कारण म्हणजे जे इरिडेसन शार्क्स असतात त्यांची जी आयसाईट असते म्हणजे जी दृष्टी असते ती वीक असते त्यामुळे त्यांना इझिली पटकन दिसत नाही ते इझिली दचकू शकतात त्या आणि दे जर दचकून जर आदळले तर ते त्यांना लागूही शकतं त्यामुळे ते त्यांना जास्तीत जास्ती ओपनमध्येच ठेवणं हे बेस्ट आहे आता तुम्ही तुमच्या इरिडेसन शार्क्सला इतर मोठ्या होणाऱ्या माशांसोबत ठेवू शकता जसं की ऑस्कर झाले त्याच्यानंतर टिनफॉईल बार्ब्स कोईसोबत ठेवू शकता त्यानंतर डॉलरसोबत ठेवू शकता अशा माश्यांसोबत ठेवा छोट्या माशांसोबत ठेवू नका कारण ते खूपच फास्ट पोहतात त्यामुळे ते जरा बॉइस्ट्रस होऊ शकतात किंवा मग ते, कि ते खाण्यासाठी खूपच करतात त्यामुळे मग जे तुमचे छोटे मासे आहेत किंवा जे जरा स्लोअर स्लोवर त्यांना खाणं मिळेलच असं नाही आणि ते स्टारवी होऊ शकतात त्यामुळे त्यांना त्यांच्याच फास्ट पोहणाऱ्या माश्यांसोबत आणि जे मोठे होणारे मासे आहेत अशा माशांसोबत ठेवा आता जे इरिडेशन चार्क्स असतात ते खाण्याच्या बाबतीत अजिबात फिनिकन असतात त्यामुळे तुम्ही त्यांना पेलेट्स फ्लेक्स वगैरे आरामात देऊ शकता त्यानंतर त्यांना फ्रोझन ब्लड वगैरे द्या फ्रोझन फूड द्या लाईव्ह फूड देऊ शकता त्यामुळे ते अजिबात फिनिकेन असतात भरपूर प्रकारचं खाणं तुम्ही त्यांना देऊ शकता आणि वेरीड डाएट द्या मी नेहमी सांगतो तसं ते पण खुश राहतात बोर होत नाहीत सो so, आज मी तुम्हाला इरिडेसंट शार्कविषयी माहिती सांगितली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमचे काही सजेशन्स आणि क्वेरीज असतील तर ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका मी वाचीन आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही व्हिडिओ बघायला याल आता मी एका नवीन व्हिडिओमध्ये येईन एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तो, हॅपी फिश किपिंग